याला यहूदाचा राजा उज्जिया व इस्रायलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम यांच्या काळी भूमिकंपापूर्वी 2 वर्षे इस्रायलाविषयी दृष्टांत रूपाने प्राप्त झालेली वचने ही। तो म्हणाला, परमेश्वर सियोनेतून गर्जना करीतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवितो, मेंढपाळांची कुरणे शोक करितात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे। परमेश्वर म्हणतो, दिमिष्काचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण मळणी करण्याच्या लोखंडी यंत्रांनी त्यांनी गिलादला मळिले, तर हजाएलाच्या घरावर अग्नी पाठवीन, तो बेन हदाद याचे महाल जाळून भस्म करील, दिमिष्काचा अडसर मोडून टाकीन, आवेन खोऱ्यातील सिंहासनारूढ असलेला व बेथ एदनाचा राजवेत्रधारी यांचा निपात करीन, अरामाच्या लोकास पाडाव करून किरास नेतील असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, गज्जाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्यांनी अधोमाच्या हवाली करण्यासाठी झाडून सर्व लोकास बंदिवान करून नेले, तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवीन, तो त्याचे महाल जाळून भस्म करील, मी अश्दोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी यांचा निपात करीन, एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निःशेष नाश होईल असे प्रभू परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, सोराचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्यांनी झाडून सारे बंदिवान अदोमाच्या हाती दिले व ते भाऊबंदांबरोबर केलेला करार स्मरले नाहीत, तर मी सोराच्या तटावर अग्नी पाठवीन, तो त्याचे महाल जाळून भस्म करील। परमेश्वर म्हणतो, अदोमाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, त्याने तरवार घेऊन आपल्या बंधूचा पाठलाग केला, त्याने आपला कळवळा दाबून टाकिला, तो आपल्या क्रोधाने एकसारखा तडफडत राहिला, त्याने आपला संताप सतत ठेविला, यामुळे मी तेमानावर अग्नी पाठवीन, तो बस्त्राचे महाल जाळून भस्म करील। परमेश्वर म्हणतो, अम्मोन वंशजांचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्यांनी आपली सीमा वाढविण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरिले, तर मी राब्बाच्या तटाला अग्नी लावीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील, आणि त्यांचा राजा
व त्यांच्या बरोबर त्याचे सरदार बंदीवान होऊन जातील, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, मवाबाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला, त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता मवाब नष्ट होईल. मी त्याच्यातल्या शास्त्यास कापून टाकीन व त्याच्याबरोबर त्याच्या सर्व सरदारास मारून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराचे धर्मशास्त्र धिक्कारिले आहे, त्यांनी त्याचे विधी पाळिले नाहीत, व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टीस अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत, त्यामुळे मी यहुदावर अग्नी पाठवीन, तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील. परमेश्वर म्हणतो, इस्रायलाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण ते रुपयासाठी धार्मिकास विकतात, एका जोड्यासाठी गरिबास विकतात, गरिबांची मस्तके धुळीत लोळवितात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरिता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात, गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करीतात. मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला, त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती, ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते. मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासविले. मी तुम्हास अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास मिसर देशातून आणिले व 40 वर्षे रानातून फिरविले. तुमच्या पुत्रातील काहींना संदेष्टे होण्यासाठी व तुमच्या तरुणातील काहींना नाजीर होण्यासाठी मी वाढविले. इस्रायल वंशज हो, असे नव्हे काय, असे परमेश्वर म्हणतो. तरी पण तुम्ही नाजीरास द्राक्षारस पाजिला व संदेष्ट्यास संदेश देऊ नका अशी आज्ञा केली. यामुळे पहा, धान्याच्या पेंढ्यांनी गच्च भरलेला गाडा जसा खाली दबतो तसे मी तुम्हाला दाबीन. जो चपळ त्यास पलायन साधावयाचे नाही, बळकट आहे त्यास आपली शक्ती चालविता यावयाची नाही, वीरास आपला जीव वाचविता येणार नाही, धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही, चपळ पायांच्या इस्माला आपला बचाव करता येणार नाही, घोडेस्वाराला आपला जीव वाचविता येणार नाही, वीरांपैकी महाधैर्यवानही
त्या दिवशी उघडा बोडका पळून जाईल असे परमेश्वर म्हणतो. इस्रायल वंशज हो, तुम्हा विरुद्ध म्हणजे जे सर्व कुळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्या विरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका. ते असे, भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्या बरोबरच मी परिचय केला, म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन. पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? पारध नसल्यास वनात सिंह गर्जना करीतो काय? काही धरिले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय? पाशच मांडिला नसल्यास पक्षी जमिनीवरल्या जाळ्यात अडकेल काय? जाळ्यात काही अडकले नसल्यास ते जमिनीवरून वर उडेल काय? नगरात रणशिंग वाजविल्यास लोक घाबरावयाचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय? प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. सिंहाने गर्जना केली आहे, त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे, संदेश दिल्या वाचून कोणाच्याने राहवेल? अशदोदातील महालातून व मिसर देशातील महालातून असे जाहीर करून सांगा, शोमरोनच्या डोंगरांवर जमा व्हा. त्यामध्ये केवढी दंगल चालली आहे ती पहा, त्यांच्यात काय जुलूम होत आहे तो पहा. परमेश्वराचे असे म्हणणे आहे की हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस यांच्या योगे धनसंचय करीतात त्यास सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तो पहा शत्रू, तो देश घेणार, तो तुझे बल हरण करणार व तुझे महाल लुटणार. परमेश्वर म्हणतो, जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा बचावितो, तसे पलंगाच्या कोपऱ्यात रेशमी गादीवर बसणारे इस्रायलाचे वंशज आपला जीव वाचवितील. हे ऐका व याकोबाच्या घराण्याविरुद्ध प्रतिज्ञापूर्वक सांगा. प्रभू परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, ज्या दिवशी इस्रायलाच्या घराण्याचा त्यांच्या अपराधांबद्दल मी समाचार घेईन, तेव्हा बेथेलाच्या वेद्यांचा समाचार घेईन. वेदीची शिंगे तोडिली जाऊन ती भूमीवर पडतील. हिवाळ्याचा महाल उन्हाळ्याच्या महालावर आदळून पाडीन. हस्तिदंताने मढविलेली घरे नष्ट होतील, बहुत घरे नाहीतशी होतील असे परमेश्वर म्हणतो. शोमरोन डोंगरावर असणाऱ्या बाशानाच्या गायींनो, ज्या तुम्ही दिनास नाडिता, गरिबास ठेचिता व आपल्या धन्यास म्हणता, आणा आम्हास पिऊ द्या, त्या तुम्ही हे वचन ऐका. प्रभू परमेश्वराने
आपल्या पवित्रतेची शपथ वाहून म्हटले, पहा असे दिवस तुम्हास येत आहेत की तुम्हास आकड्यांनी ओढून नेतील, शिल्लक राहिलेल्यास मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील, एकी पुढे एक अशा तुम्ही तटाच्या भगदाडातून नीट बाहेर चालत्या व्हाल व हर्मोनात जाऊन पडाल असे परमेश्वर म्हणतो. बेथेलास जाऊन पातक करा, गिलगालास जाऊन पातकाची वृद्धी करा. प्रतिदिवशी सकाळी आपले यज्ञ अर्पा, दर तीन दिवसांनी आपले दशमांश आणा. खमीर घातलेल्या भाकरींची अर्पणे, ईशोपकार स्मरणासाठी होमरूपे अर्पा. स्वसंतोषाने केलेल्या अर्पणांचा पुकारा करा, ती सर्वास ऐकवा. इस्रायल वंशज हो, तुम्हास हे आवडते असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी तर तुम्हास तुमच्या सर्व नगरात दातांची स्वच्छता दिली व तुमच्या सर्व स्थळी भाकरीची वाण पाडिली, तरी तुम्ही मजकडे वळला नाही असे परमेश्वर म्हणतो. कापणीला अद्यापि तीन महिने आहेत, तोच पाऊस तुम्हाकडे जाऊ नये म्हणून मी तो आवरून धरिला. तो एका नगरावर पडावा, एकावर पडू नये असे मी केले. एका शेतावर पाऊस पडला, एका शेतावर पडला नाही, ते सुकून गेले. दोन तीन गाव पाणी पिण्यासाठी एका गावात पडत झडत गेले, त्यांची तृप्ती झाली नाही, तरी तुम्ही मजकडे वळला नाही असे परमेश्वर म्हणतो. तांबेरा व भेरड यांच्या योगे मी तुमचे ताडण केले, तुमचे बाग, तुमचे द्राक्षीचे मळे, तुमची अंजिरांची झाडे व तुमची जैतून झाडे कुरतुडणाऱ्या टोळांनी खाऊन टाकली, तरी तुम्ही मजकडे वळला नाही असे परमेश्वर म्हणतो. मिसर देशातल्या प्रमाणे मी तुमच्यात मरी पाठविली, तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तरवारीने वधिले आहेत. तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईसे मी केले, तरी तुम्ही मजकडे वळला नाही असे परमेश्वर म्हणतो. देवाने सदोम व गमोरा यांचा नाश केला, तसा तुमच्यातल्या काही जणांचा नाश केला आहे. तुम्ही अग्नीतून काढिलेल्या कोलितासारखे झाला, तरी तुम्ही मजकडे वळला नाही असे परमेश्वर म्हणतो. यास्तव हे इस्रायला, मी तुला असेच करीन, मी तुला असेच करीन. म्हणून हे इस्रायला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस, कारण जो पर्वत निर्माण करीतो, वारा उत्पन्न करीतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करीतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालतो, त्याचे नाम परमेश्वर सेनाधीश देव हे आहे. हे इस्रायलाच्या घराण्या,
हे जे विलाप वचन मी तुम्हा विरुद्ध उच्चारितो ते ऐका। इस्रायल कुमारी पडली आहे, ती पुनः उठावयाची नाही, तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे, तिला उठविणारा कोणी नाही, कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या नगरातून 1000 निघत तेथे 100 व ज्यातून 100 निघत तेथे 10 असे इस्रायल घराण्यात उरतील, कारण परमेश्वर इस्रायलाच्या घराण्यास म्हणतो, मला शरण या म्हणजे वाचाल, परंतु बेथेलास शरण जाऊ नका, गिलगालात प्रवेश करू नका, पलीकडे बैरशेब्यास जाऊ नका, कारण गिलगाल खात्रीने बंदिवासात जाईल व बेथेल शून्यवत होईल। परमेश्वरास शरण जा म्हणजे वाचाल, नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्निसारखा पडून त्याला खाऊन टाकील, त्याला विझविणारा बेथेलात कोणी असणार नाही। न्यायाचा कडूदवणा करणारे व धार्मिकता धुळीस मिळविणारे लोक हो, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे केली, तो निबिड अंधकाराची प्रभात करीतो व दिवसाची काळोखी रात्र करीतो, जो समुद्राच्या जलास बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओतितो, त्याचे नाम परमेश्वर हे होय। तोच बलवानास एकाएकी नाशाप्रत नेतो, म्हणजे मग दुर्गाचा विध्वंस होतो। वेशीत हितबोध करणाऱ्याचा ते द्वेष करितात, सात्विकपणे बोलणाऱ्याचा वीट मानितात। तुम्ही गरिबास तुडविता व भेट म्हणून त्यांच्यापासून धान्य उपटता, त्यामुळे जी चिऱ्यांची घरे बांधिली आहेत त्यात तुम्ही राहणार नाही। तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लाविले आहेत त्यांचा द्राक्षारस पिणार नाही, कारण तुमचे अपराध किती आहेत व तुमची पातके किती घोर आहेत हे मला ठाऊक आहे। तुम्ही धार्मिकाला जाचिता, तुम्ही लाच घेता व वेशीत दारिद्र्यांचा न्याय बुडविता। ह्यास्तव जो शहाणा असेल तो अशा वेळी मौन धरील, कारण दिवस वाईट आहेत। तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका। म्हणजे तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हा बरोबर असेल। वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा। परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील। ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव प्रभू म्हणतो, प्रत्येक चवाठ्यावर शोक होईल, गल्ल्या गल्ल्यातून लोक हाय हाय म्हणतील, ते शोक करावयास शेतकऱ्यास बोलावितील व विलापगीत म्हणण्यात जे चतुर त्यास आक्रंदन करण्यास बोलावितील। द्राक्षीच्या प्रत्येक मळ्यात आक्रंदन होईल, कारण मी तुमच्या मधून जाईन असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वराचा दिवस यावा अशी जे इच्छा बाळगतात त्यास धिक्कार असो।
परमेश्वराचा दिवस येण्याची तुम्ही का इच्छा करिता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे. एखादा मनुष्य सिंहापासून पळतो, तो त्याला अस्वल गाठीते. तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो, तो त्याला सर्पदंश करीतो. तसा हा प्रकार आहे. परमेश्वराचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार. तो अगदी काळोखाचा असणार, त्यात मुळीच चमक नसणार, असे नव्हे का? तुमच्या उत्सवांचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानितो. तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पिली, तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यर्पणांकडे मी ढुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या. तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. हे इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही रानात 40 वर्षे मला पशुयज्ञ व अन्नार्पणे अर्पित होता काय? तुम्ही आपल्या राजाचा मंडप, आपल्या मूर्तीचा देव्हारा व तुम्ही केलेला आपल्या देवाचा तारा ही तुम्ही वाहून न्याल. आणि मी तुम्हास दिमिष्काच्या पलीकडे बंदिवान करून नेईन, असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश देव हे त्याचे नाम आहे. सियोने सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्चिंत असणारे यास धिक्कार असो. प्रधान राष्ट्रातल्या ज्या प्रमुखांकडे इस्रायलाचे घराणे धाव घेते त्यास धिक्कार असो. पलीकडे कालनेस जाऊन पहा व तेथून महान हमाथास जा. पलिष्ट्यांच्या गथास जा. ह्या राज्यांपेक्षा ती श्रेष्ठ आहेत काय? त्यांचा मुलुख तुमच्या मुलखापेक्षा मोठा आहे काय? अहो, तुम्ही विपत्तीच्या दिवसाचा विचार लांबणीवर टाकिता आणि बलात्काराचे आसन जवळ आणिता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर निजता व मंचकावर ताणून पडता. कळपातली कोकरे व गोठ्यातली वासरे खाता. तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता. दाविदाप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनविता. तुम्ही घागरीच्या घागरी द्राक्षारस पिता. उत्तम तेलांनी आपणास माखिता. योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करीत नाही. ह्यास्तव ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील. ख्याली खुशाली करणाऱ्यांचा गोंगाट नाहीसा होईल. प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली. परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करीतो. त्याच्या महालांचा मी तिटकारा करीतो. हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन. मग असे होईल की एका घरात 10 मनुष्ये असली तरी ती मरतील. एखाद्याचा नातलग त्याला उचलण्यासाठी आणि त्याला जाळण्यासाठी
त्याची हडे घरातून बाहेर नेण्यास येईल, तेव्हा तो घरातल्या अंतर्भागी असणाऱ्यास विचारील की आणखी कोणी तुमच्या बरोबर आहे काय? तो म्हणेल नाही, तेव्हा हा म्हणेल गप्प रहा, परमेश्वराचा नामोच्चार करावयाचा नाही, कारण पहा परमेश्वर आज्ञा करील तेव्हा मोठ्या घरास भगदाडे पाडण्यात येतील आणि लहान घरास भेगा पाडण्यात येतील. घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरितात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व धार्मिकतेच्या फळाऐवजी कडू दवणा केला आहे. तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल हर्ष करिता. तुम्ही म्हणता, आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादिली नाही काय? परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, पहा हे इस्रायलाच्या घराण्या, मी तुम्हावर एक राष्ट्र उठवीन, ते हमाथाच्या सीमेपासून अराबाच्या ओहोळापर्यंत तुम्हास पिडतील. प्रभू परमेश्वराने मला दाखविले तो पहा, पडसाळ उगवण्याच्या सुमारास त्याने टोळ उत्पन्न केले, आणि पहा राजाकरिता कापणी झाल्यावर उगवलेले ते गवत होते, आणि असे झाले की त्यांनी देशातील झाडपाला खाऊन फस्त केला, तेव्हा मी म्हणालो, हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो, क्षमा कर, याकोबाचा कसा टिकाव लागेल, कारण तो दुर्बळ आहे. तेव्हा परमेश्वराला याबद्दल अनुताप झाला व तो म्हणाला, असे घडावयाचे नाही. प्रभू परमेश्वराने मला दाखविले तो पहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलाविले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकिला व भूमीही तो खाऊन टाकणार होता. तेव्हा मी म्हणालो, हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करीतो की हे थांबीव, याकोबाचा कसा टिकाव लागेल, कारण तो दुर्बळ आहे. तेव्हा परमेश्वराला याबद्दल अनुताप झाला. प्रभू परमेश्वर म्हणाला, हेही घडावयाचे नाही. त्याने मला दाखविले तो पहा, ओळंबा लावून बांधिलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे, त्याच्या हातात ओळंबा आहे. परमेश्वर मला म्हणाला, आमोसा, तुला काय दिसते? मी म्हणालो, ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरितो, मी यापुढे त्यांची गय करणार नाही. इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील, इस्रायलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तरवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन. मग बेथेल येथील याजक अमस्या याने इस्रायलाचा राजा यराबाम यास निरोप पाठविला की इस्रायली घराण्याच्या भरवस्तीत आमोसाने फितुरी केली आहे, त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत. कारण आमोस म्हणतो, यराबाम तरवारीने मरेल व इस्रायलास त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील. मग अमस्या आमोसाला म्हणाला, अरे द्रष्ट्या, जा
यहुदा देशात पळून जा, तेथे संदेश सांगून पोटभर, पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नको, कारण हे राजाचे पवित्र स्थान ही राजधानी आहे. तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही, तर मी गुराखी उंबराच्या झाडांची निगा करणारा आहे. मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, जा माझे लोक इस्रायल यास संदेश सांग, तर परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतोस इस्रायला विरुद्ध संदेश सांगू नको, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नको. यास्तव परमेश्वर म्हणतो की तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तरवारीने पडतील, तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील आणि इस्रायलास त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करून नेतील. प्रभू परमेश्वराने मला दाखविले तो पहा, मला पक्व फळांची पाटी दिसली. तो म्हणाला, आमोसा तुला काय दिसते? मी म्हणालो, पक्व फळांची पाटी. मग परमेश्वर मला म्हणाला, माझे लोक इस्रायल यांचा अंत समय आला आहे, यापुढे मी त्यांची गय करणार नाही. प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मंदिरातील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांच्या राशी पडतील, सर्व ठिकाणी ती बाहेर फेकतील. गप्प रहा, जे तुम्ही दारिद्र्यास गिळण्यासाठी आपसरिता व देशातील दिनास नष्ट करण्यास पाहता, ते तुम्ही हे ऐका. तुम्ही म्हणता, चंद्र दर्शन कधी आटोपेल, म्हणजे आम्हास धान्य विकावयास सापडेल. शब्बात केव्हा संपेल, म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू, म्हणजे आम्ही रुपे देऊन दिनास विकत घेऊ, एक जोडा देऊन गरिबास विकत घेऊ व गव्हाचे भूस विकून टाकू. परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की मी त्यांची कोणतीही कर्मे खात्रीने कधीही विसरणार नाही. यामुळे भूमीचा थरकाप होणार नाही काय? तिजवर प्रत्येक रहिवासी शोक करणार नाही काय? तिला नील नदीप्रमाणे पूर्णपणे पूर येईल, मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती खळबळेल व पुन्हा ती ओसरेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या समयी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन, तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणताट गुंडाळीन, सर्वांची डोकी भाद्रून टाकीन. कोणी एकुलत्या एका पुत्राचा शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की
त्यात मी देशावर दुष्काळ आणीन। तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल। ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत झडत जातील। ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील, तरी त्यास ते प्राप्त व्हावयाचे नाही। त्या समयी सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्छित होतील। जे शोमरोन येथील मूर्तीची शपथ घेऊन म्हणतात की, हे दाना, तुझ्या देवाच्या जीविताची शपथ, बैरशेब्याच्या यात्रेची शपथ, ते पडतील, पुन्हा उठावयाचे नाहीत। मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले। तो म्हणाला, खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर, म्हणजे उंबरठे हलतील, त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यांवर पाड, त्यांच्यातले शेष उरतील, ते मी तरवारीने वधीन, त्यातला कोणी पळून जाऊ पाहिल, पण त्याला पळून जाता येणार नाही, त्यातला कोणी निसटून जाऊ पाहिल, पण तो निभावणार नाही। ते अधोलोक फोडून आत उतरले, तरी माझा हात त्यास तेथून ओढून काढील। ते वर स्वर्गात चढले, तरी तेथून मी त्यास खाली ओढून आणीन। ते कर्मेलाच्या माथ्यावर लपून राहिले, तरी मी त्यांचा सुगावा लावीन व तेथून त्यास ओढून आणीन। ते समुद्राच्या तळी माझ्या दृष्टीआड लपून राहिले, तरी मी तेथे सर्पास आज्ञा करीन, म्हणजे तो त्यास डसेल, आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तरवारीस आज्ञा करीन, म्हणजे ती त्यास वधील। मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाईटासाठी असेल, बऱ्यासाठी नव्हे। कारण प्रभू सेनाधीश परमेश्वर याने भूमीला हात लावताच ती विरघळते, आणि तिजवरील सर्व रहिवासी शोक करितात। तिला नील नदीप्रमाणे पूर्णपणे पूर येईल, मिसर देशच्या नदीप्रमाणे ती पुन्हा ओसरेल। तो आकाशात आपल्या मंदिराचे मजले उभारितो, पृथ्वीवर त्याने आपला नभोमंडप स्थापिला आहे। तो समुद्राच्या पाण्यास बोलावून ते पृथ्वीच्या पाठीवर ओतितो, त्याचे नाम परमेश्वर आहे। इस्रायल वंशजहो, तुम्ही मला कुशाच्या वंशजांसारखे नाही काय, असे परमेश्वर म्हणतो। मी इस्रायल लोकास मिसर देशातून, पलिष्टी लोकास कफतोरातून, आणि अरामी लोकास किरातून आणिले नाही काय? पहा, प्रभू परमेश्वराचा डोळा या पापिष्ट राज्यावर आहे। मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन। याकोबाचे घराणे मात्र मी समूळ नष्ट करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो। कारण पहा, धान्य चाळणीने चाळितात, आणि एक लहानसा दाणाही जमिनीवर पडत नाही, तसे मी आज्ञा करून
इस्रायलाच्या घराण्यास सर्व राष्ट्रातून चाळून घेईन। माझ्या लोकातले जे सर्व पापीजन आम्हास अनिष्ट गाठणार नाही, ते आम्हावर येणार नाही असे म्हणतात, ते तरवारीने मरतील। दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन। त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन, तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन। मग ते अदोमाच्या अवशेषांचा व ज्यास माझे नाव ठेविले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील, असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो। पहा, परमेश्वर म्हणतो असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणाऱ्याला गाठील व द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्यास गाठील। डोंगरावरून नवा द्राक्षारस वाहील व सर्व टेकड्यांना पाझर फुटतील। मी आपल्या इस्रायल लोकांचा बंदिवास पालटीन, ते ओसाड झालेली नगरे बांधितील व त्यात वस्ती करतील। ते द्राक्षीचे मळे लावितील व त्यांचा द्राक्षारस पितील। ते बाग लावितील व त्यांची फळे खातील। मी त्यास त्यांच्या भूमीत रुजवीन व जी भूमी मी त्यास दिली आहे तीतून त्यास यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही, असे परमेश्वर तुझा देव म्हणतो।